देणाऱ्या नियोजित शिवसृष्टीकडे राज्य सरकार आणि महानगरपालिकेचे दुर्लक्ष होते. येत्या 8 दिवसांमध्ये शिवसृष्टीच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा नगरसेवक दीपक मानकर यांनी दिलाय. कोथरूड मधील सर्वे क्रमांक 92 आणि 93 मधील सुमारे 25 एकर 5 गुंठे जागे शिवसृष्टी उभारण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच या जागेवर मेट्रोचे टर्मिनसही प्रस्तावित आहे. महामेट्रोने या जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे नियोजित शिवसृष्टी समोरील अडचणी वाढल्या आहेत. मात्र याबाबत राज्य सरकार आणि महानगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या जागेत मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी उभारण्याबाबत महामेट्रोला पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. मात्र त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. येत्या 8 दिवसांमध्ये आयुक्तांनी जर शिवसृष्टीच्या बाबतीत कोणता निर्णय दिला नाही तर आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांनी दिलाय. या संदर्भामध्ये 2010 मध्ये हा विषय पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शिवसृष्टीचा आपण मान्य करून घेतला. कोथरूड येथील कचरा डेपोच्या 28 एकर जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी मांडला जावा आणि हा प्रेरणादायी प्रोजेक्ट हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरावा या दृष्टिकोनातून संपूर्ण नियोजन आम्ही केलं होतं. या हा ठराव आम्ही राज्य शासनाकडे UDD डिपार्टमेंटकडे पाठवल्यानंतर आजपर्यंत 2017 पर्यंत त्याची मान्यता आलेली नाही. मेट्रोचा विषय तर फार नंतर आला त्या ठिकाणी. परंतु मग काही महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वर्षी आपण बजेटची प्रोव्हिजन त्याच्याकरता केली होती. परंतु प्रशासनाची ही जबाबदारी ती आयुक्तांची की या संदर्भातल्या मीटिंग घेऊन याच्यावरती योग्य तोडगा काढणे ही त्यांची जबाबदारी होती. मी आज त्यांना पत्र दिलेलं आहे, त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, पंतप्रधानांना दिलेलं आहे, त्याच्या आधीचे जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण त्यांना देखील त्या संदर्भातले पत्राचा व्यवहार आपण केलेला आहे. आणि पुणे शहरामध्ये बाकीच्या गोष्टीलाच प्राधान्य हे मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्त देत असतात की ज्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे असे विषय सातत्यानं सभागृहासमोर आणले जातात. परंतु हे सगळं करत असताना हा इशारा मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांना देतो की लवकरात लवकर जर शिवसृष्टीच्या संदर्भातला जर निर्णय त्यांनी कोथरूड यातला घेतला नाही तर मेट्रोचा दगड देखील त्या ठिकाणी उभा करून देणार नाही एवढं आजच्या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो. पर्यटक यायला पाहिजे, मेट्रो व्हायला पाहिजे आमची देखील भावना आहे. पण 28 एकरमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोचं स्टेशन जर त्यांनी केलं तर वरती शिवसृष्टी हे देखील होऊ शकते. परंतु करण्याची इच्छा नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर सातत्यानं येत आहे. त्यांनी दिल्ली मेट्रो देखील कळवायला पाहिजे की मध्यंतरी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन करणार. पण असं काही आम्ही मंडळी होऊन देणार नाही. पुणे शहरामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जसं मराठा लोकांचं जे आंदोलन झालं मागणीसाठी आरक्षणासाठी तसं शिवसृष्टीसाठी आंदोलन हे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडलं जाईल आणि त्याचा परिणाम मला यांना सामोरं जावं लागेल. म्हणजे मी असं म्हणत नाही, परंतु याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था देखील कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी देऊ शकते. कार्यकर्त्यांचं म्हणजे शिवप्रेमी मंडळींचा भाव देखील यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि हे जर त्यांनी केलं नाही तर आता मी या संदर्भामध्ये पक्षनेत्यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, महापौरांना देखील आज निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात त्यांनी लवकरात लवकर मीटिंगचं आयोजन करायला पाहिजे. मुख्य सभेसमोर हा विषय पुन्हा एकदा खास सभा म्हणून येण्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना मी सांगितलेलं आहे आणि हा विषय विशेष चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की एखादा प्रोजेक्ट 7-7 वर्ष जर लांबत असेल, आता देखील स्टँडिंग कमिटी चेअरमन माननीय मुरली मोहळांनी 10 कोटी रुपयाचं बजेट त्याला दिलेलं आहे आणि एक नवीन आरक्षण आता ज्यावेळी आपण बघतोय की नवीन DPO होत असताना कल्याणी नगरला देखील मेट्रोचं स्टेशन करता त्यांनी आरक्षण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग मेट्रोचं स्टेशन त्यांनी त्या कल्याणी नगरच्या ठिकाणी करावं म्हणजे ह्या अडचणी येणार नाही. परंतु आयुक्तांची ही जबाबदारी आहे की त्यांनी याच्याकरता पुढाकार घेऊन जर एवढा मोठा वादंग एका विषयामुळे पुणे शहरामध्ये जर निर्माण होणार असेल तर त्याच्याकरता देखील त्यांनी मीटिंगचं आयोजन करायला पाहिजे, राज्य शासनाला कळवायला पाहिजे, केंद्र शासनाला कळवलं पाहिजे. परंतु कुठलीही मुवमेंट त्यांची याच्याकरता मला दिसून येत नाही. मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की बाकीच्या टेंडर प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम आयुक्त करत असतील तर त्याला जाब विचारण्याचं काम देखील आम्ही मंडळी केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही कामकाज चालू देणार नाही पुणे महानगरपालिकेमध्ये व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने जर ते वागत असतील तर जोपर्यंत शिवसृष्टीचा विषय व्यवस्थितरित्या ते हाताळत नाहीत
तोपर्यंत कामकाजावरती निश्चितपणे त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या अनेक म्हणजे 7-7 वर्ष झाल्या की आपण त्याचा फॉलोअप करतो आहे. आणि एक विषय यू डी डिपार्टमेंटकडे इतके दिवस पेंडिंग असताना, म्हणजे यू डीची मान्यता झाली तर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी शिवसृष्टीचं काम चालू होतं. मग शिवसृष्टी बरोबर हा विषय देखील त्या ठिकाणी मेट्रो जर तुम्हाला करायचा आहे कुठे ती पर्यायी एक मीटिंग तुम्ही या संदर्भामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या गोष्टीचा उद्रेक पुणे शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की अनेक शिवप्रेमी मंडळींच्या अनेक मावळ्यांच्या भावना त्याच्याशी जपलेल्या आहेत. त्यामुळे ज्या पुणे शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपतींनी शिवरायांनी या धरणीमध्ये सोन्याचा नांगर फिरवला, त्या ठिकाणी शिवस्मारक शिवस्मृती जपल्या जात नाही, ह्याच्यापेक्षा आणखी जवळजवळ काय असणार आहे. म्हणून ही शिवसृष्टी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणापासूनचा सगळा इतिहास त्या ठिकाणी साधारण 13 किल्ले आपण दाखवते. नितीन देसाईंनी त्या संदर्भात संपूर्ण अभ्यास केलेला आहे, दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्याचं नियोजन आपण पूर्णपणे केलेलं आहे. परंतु की राजकीय भेदभावापोटी मेट्रो का शिवसृष्टी हे सातत्यानं चाललेलं आहे. मग काही जागा अशा देखील ज्या ठिकाणी घेतलेल्या की आरक्षण असताना देखील त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभे राहिले आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये. परंतु विषयाला मी हात घालणार नाही. परंतु शिवसृष्टीला जर अडचण करण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे अशी अनेक प्रकरणं महानगरपालिकेची आहेत की ज्याच्यामुळे आयुक्त मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये येऊ शकतात, अशी प्रकरणं माझ्याकडे निश्चितपणे नाही. परंतु तुम्ही म्हणाल बा माहिती आहे तर मग काढत का नाही, मला त्यांच्या कुठेही अस्तित्वाला धोका निर्माण करायचा नाही. जर ते तर आपण बघतोय की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही दिवे लावलेत पुणे शहरामध्ये, म्हणजे पुणेकर नागरिकांना आता 24/7 योजना राबवण्याच्या संदर्भात पुणे महानगरपालिके पाणी पुरवठ्याची योजना संदर्भात त्यांनी कर्जरोखे निर्माण करण्याच्या संदर्भात जो विषय मान्य करून घेतला, या कर्जाच्या डोंगर ह्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे शहरातील नागरिकांवरती निश्चितपणे पडणार आहे. कारण की एवढं मोठं ओझं घेऊन पुणेकर नागरिक आपलं जीवनक्रम जगणार आहेत. त्यांना वाटतं आता बघितलं आपण की शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाने साधारण 30,000 कोटी रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे. केंद्र शासनाने स्पष्ट सांगितले की कुठलीही रक्कम आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार नाही. म्हणजे हा बोजा देखील नागरिकांच्यावरती येणार आहे. आणि पुन्हा एकदा ह्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज रोखे जर काढले तर त्याचा बोजा देखील या पुणेकर नागरिकांना सहन करावा लागेल. आणि 24/7 योजना अहो धरणामध्ये जर पाणी नसेल ही योजना राबवणार कशी ही मंडळी. खडक वाचला धरण जर तुम्ही व्यवस्थित येतं तर त्या ठिकाणचा गाळ काढला. मध्यंतर मी माझ्या भाषणामध्ये देखील महानगरपालिकेमध्ये सांगितलं की फक्त 8 कोटी रुपये खडक वाचला ते 500 पर्यंत आपण खर्च केला गाळ काढण्याचा, तर त्याच्यामध्ये 2 TMC पाणी आपण पुणे शहराला अधिक पाणी देऊ शकतो. मग हे न करता 1,000 कोटी रुपयांचं कर्जरोखे काढायचे आणि महानगरपालिकेला एका वेगळ्या दिशेने, आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्या संदर्भात बातम्या आहेत की हे एक वेगळ्या दिशेने पुणे महानगरपालिकेला भविष्यामध्ये घेऊन जाणार आहे. आणि पुणे महानगरपालिका ही कर्जबाजारी पहिली कर्जबाजारी झालेली पुणे महानगरपालिका असेल असं भविष्यामध्ये आपल्याला दिसून आल्याशिवाय राहणार नाही. सत्ता कोणाचीही असू द्यात, परंतु निर्णय घेत असताना तो सगळ्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे. म्हणजे माझ्या पक्षाची संख्या जास्त आहे म्हणून मी कुठलेही निर्णय घ्यायचे असं नाही चालणार. जरी आता या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांनी 24/7 संख्या बळ जास्त असल्यामुळे निर्णय केला असेल, परंतु याचा परिणाम त्या नगरसेवकांच्या भविष्यावरती देखील झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना ज्या भावनेने लोकांनी निवडून दिलेले पुणेकरांनी तो विश्वासघात आपण या निमित्तानं पुणेकरांचा करतो आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार या निमित्तानं होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शिवसृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईचं शिवस्मारकाकरता तुम्ही 3-3 हजार कोटी 4-4 हजार कोटीचे नियोजन करताय, परंतु अजून कुठं काही झालेलं नाही. ही जागा जर आपल्या ताब्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी तुम्ही करा ना. पर्याय आम्हाला सुचवू नका की ही जागा आपण दुसरीकडे चांगल्या पद्धतीने करू, मग BDP मध्ये करू, हे आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. जो विषय आम्ही मान्य करून घेतल्याच्या जागेवरती त्या विषयाला प्राधान्य तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि सर्व पक्ष नेत्यांना देखील माझी विनंती की या विषयामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही जर योगदान दिलं तर भविष्यामध्ये तुमचं नाव देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुमचं नाव लागणार आहे हा विचार देखील त्यांनी या निमित्तानं करायला पाहिजे. त्यामुळे ही शिवसृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं. या 8-10 दिवसामध्ये आयुक्तांबरोबर या संदर्भामध्ये मीटिंग होईल, खास सभा देखील या ठिकाणी घेतली जाईल. आणि पुणेकर शिवप्रेमी मंडळी खूप आहेत, तर चांगल्या पद्धतीने जर त्यांनी हा प्रश्न हाताळला नाही तर रस्त्यावरती येऊन आम्हाला त्याचं उत्तर निश्चितपणे द्यावं लागेल.